नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय या विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या फायर सब ऑफिसर या एक वर्ष कालावधीच्या कोर्सबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मला तुमचा सपोर्ट द्या। तर मित्रांनो, चला वेळ न वाया घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा या महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे हा जो कोर्स आहे फायर सब ऑफिसर आणि फायर प्रिव्हेंशन ऑफिसर हा कोर्स आयोजित करण्यात येतो। तर याचा एलिजिबिलिटी काय, क्रायटेरिया काय आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ। तर सर्वात पहिला पॉईंट आहे की यासाठी वयोमर्यादा काय असते। तर मित्रांनो, 18 ते 25 वर्षांची वयोमर्यादा ही या पदासाठी असते। तर यासाठी वयाची शिथिलता कोणत्या कोणत्या कास्टसाठी आहे, तर ST, SC, NT, VJNT व SBC या कास्टसाठी 5 वर्षाची ही शिथिलता असते। तसेच OBC या कास्टसाठी 3 वर्षाची शिथिलता ही असते। मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे की शैक्षणिक पात्रता काय असते। तर मित्रांनो, या कोर्ससाठी आपल्याला कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। कोणत्याही शाखेतून असली तरी चालेल, किमान 50 गुण असणे हे गरजेचे आहेत। तसेच SC, ST व VJNT व SPC या कास्टसाठी 45% गुण हे असणे गरजेचे आहे। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, शारीरिक पात्रता। तर मित्रांनो, शारीरिक पात्रतेमध्ये पहिला पॉईंट आहे उंची। तर मित्रांनो, उंची ही 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। तसेच वजन कमीत कमी 50 किलोग्रॅम असणे गरजेचे आहे व छाती 81 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे व छाती फुगून ही 86 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। तर इतर आणखी काय गरजेची वस्तू आहे, तर मित्रांनो, जो उमेदवार या पदासाठी या कोर्ससाठी अप्लाय करणार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे व त्याच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अजून एक पॉईंट आहे याच्यामध्ये की या कोर्ससाठी खर्च किती येतो। हा बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की या कोर्ससाठी खर्च किती येतो। तर मित्रांनो, या कोर्ससाठी टोटल हा 1.5 लाखापर्यंत हा खर्च येतो। त्यामध्ये प्रवेश अर्जासाठी आपल्याला कमीत कमी 500 ते 1000 रुपये लागतात। प्रशिक्षण शुल्क हे 36,400 रुपये आपल्याकडून अकॅडमीने आकारले जाते। तसेच सेवा शुल्क हे 36,400 आकारले जाते। ट्रेनी ॲम्युनिटी फंड म्हणून 3,000 रुपये हे आपल्याकडून आकारले जातात। तसेच भोजन खर्च हा आपल्याला प्रतिमा हा 5,000 रुपये हा द्यायला लागतो। तसेच प्रशिक्षण साहित्य हे 10,000 रुपये आपले आकारले जातात। तर मित्रांनो, हे सगळे मिळून आपले 1.5 लाख रुपये हे खर्च होतात। तसेच इतर खर्च धरून कमीत कमी अंदाजे 2 लाखापर्यंत या कोर्ससाठी खर्च येतो। तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सबस्क्राईब करून मला तुमचा सपोर्ट द्या। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय हिंद।